नमस्कार, रायरेश्वर ट्रेक याविषयीची माहिती मी गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे। हा रायरेश्वर फोर्ट आहे, पुण्यापासून साधारणतः 80 किलोमीटर आहे। येण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला भोरला यावं लागेल। भोरला आल्यानंतर वरंदा घाट मार्गे जाताना आंबेघर जे आहे, ह्या आंबेघर इथून हा एक फाटा जो येतोय, इथून आपल्याला डावीकडे वळावं लागेल। डावीकडे वळल्यानंतर आंबेघरवरनं सरळ येताना आपल्याला हा रायरेश्वरचा रोड दिसत असतो। या वाटेवर अजून एक आकर्षण म्हणजे इथे नागेश्वरचं एक खूप जुनं मंदिर आहे। शिवाय इथे एक जुना इतिहास काळातील एक झुलता पूल सुद्धा आहे। हा पूल बघून आपण ह्या गावातूनच लगेच, हे आंबोडी आहे, आंबोडे गावातून आपल्याला हा झुलता पूल नंतर लगेचच आपल्याला उजवीकडे वळून ह्या रस्त्याने यायचं आहे। भोर माकोशी रोडवर यायचं आहे आणि ह्या रोडने सरळ गेल्यानंतर आपण याच रोडवर कंटिन्यू राहायचं आहे आणि आपल्याला वडतुंबीला यायचं आहे। कोरले गाव दिसतंय, या ठिकाणी आपल्याला यायचं आहे। आता इथून आपल्याला दोन मार्ग आहे। जर तुमची बस मोठी असेल आणि तुम्हाला पूर्ण ट्रेक करायचा असेल तर तुमची बस तुम्ही या कोरले गावात या मंदिराजवळ इथे जागेवर पार्क करू शकता आणि ह्या बाजूला हा जो ट्रेक दिसतोय, हा जो मार्ग दिसतोय, या मार्गाने आपण जाऊन पूर्ण मोठा ट्रेक होऊ शकतो। 1 तास वर जाईट जाईपर्यंत लागू शकतो। हा रायरेश्वर फोर्ट आहे इथे। बरं, आपली छोटी बस असेल, 16 सीटर असेल, 24 सीटर असेल, तर ती मात्र वर जाऊ शकते। मोठी बस या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण की हा जो या गावातून पुढे जो घाट रस्ता सुरू होतो त्याची वळणं खूप छोटी छोटी आहे। ही तुम्ही वळणं बघू शकता। या ठिकाणी मोठ्या बसला टर्न बसत नाही किंवा ते खूपच जिकिरीचं आणि कौशल्याचं काम असतं। म्हणून जर मोठी बस असेल तर आपण या मंदिराजवळ पार्क करा बस आणि या मार्गे इथून तुम्ही रायरेश्वरला जाऊ शकता। इथपर्यंत तुमची छोटी बस असेल किंवा कार असेल तर तुम्ही हा पूर्ण जो घाट रस्ता आहे हा पूर्ण चढून जाऊ शकता। सुंदर घाट आहे, वळणं छोटी छोटी आहे। एका ठिकाणी आल्यानंतर आपल्याला केंजळगडासाठीचा एक फाटा दिसतो। हा केंजळगड आहे, केंजळगड हा सुद्धा आपल्याला करता येऊ शकतो। जर आपण संख्येने कमी असाल आणि लवकर निघाला असाल तर केंजळगड आणि रायरेश्वर करू शकतो। तर या घाटातून वर आल्यानंतर आपल्याला रायरेश्वरला जाताना इथे खिंड आहे, इथे खिंड आहे आणि इथे एक छोटं हॉटेल सुद्धा आहे जिथे आपल्याला चहा कांदा भजी मिळू शकतो। या ठिकाणी आपल्याला आपल्या बसेस पार्क करता येऊ शकतात, कार पण इथे पार्क करता येऊ शकतात। इथे खिंड आहे, इथून नंतर हा रस्ता इथे उतरतो आणि इकडे वाईकडे जातो, वाई महाबळेश्वर या साईडला जातो। जर आपली छोटी कार असेल किंवा जीप असेल तर ह्या ठिकाणाहून इथून वरपर्यंत अगदी जिथे चढाई सुरू होते त्या ठिकाणपर्यंत इथे जाऊ शकते गाडी, बाईक वगैरे असतील तर। पण शक्यतो हा रोड खूप कच्चा आणि खराब आहे, त्यामुळे इथे जर या टर्निंगवर इथे गाडी लावलीत तर आपलं चढणं सोपं होईल। खालून गावातून जी ट्रेक येतो तो, हा बघा, हा तो ट्रेक आहे। या बाजूने आपण येतो, चालायला व्यवस्थित वाट केली आहे। अगदी काही दिवसांनी तिथे रोड होईल की काय अशी इथपर्यंत ते चांगली वाट आहे जर गावातून तुम्ही खालून चढून आलात तर। ठीक आहे, आता इथे पार्क, गाडी इथे पार्क केली किंवा इथे पार्क केली, इथे तुम्ही बघा इथेच एक कार गाड्याला पण लावलेलं दिसत आहे। इथे केल्यानंतर मग ट्रेक सुरू होतो। तसं पाहिलं तर खूप मोठा ट्रेक नाही आहे हा जो ट्रेक आहे। इथून बघितलं तर ह्या गाडी लावल्यानंतर हा एक 15 ते 20 मिनिटाचा फक्त ट्रेक आहे। या ठिकाणी शिडी पण आहे, या ठिकाणी एक शिडी पण आहे, इथून आपण सहज चढून जाऊ शकतो। 15 ते 20 मिनिटात आपण या उंच विस्तीर्ण पठारावर येतो आणि आल्यानंतर वर पठारावर आल्यानंतर मात्र हा जो ट्रेक मार्ग आहे हा प्रॉपर असा छोटे ब्लॉक्स लावून तयार केलेला मार्ग, ह्या मार्गाने सरळ गेल्यानंतर आपल्याला ह्या रायरेश्वरच्या मंदिरात इथे जाता येतं। इथपर्यंत जायला 20 ते 25 मिनिटं पुरेसे आहेत। 20 ते 25 मिनिटात आपण रायरेश्वराचं मंदिर, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती ते हे मंदिर आहे, या ठिकाणी आपल्याला पोहोचता येतं। त्यानंतर ह्या मंदिराच्या डावीकडे जी ही वस्ती दिसते ती वस्ती म्हणजे जंगमवाडी आहे। तिथे लोक राहतात, त्यांची शेतीसुद्धा या गडावर आहे।
इतिहास काळापासून ते तिथे राहतात. त्यांचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची पूर्वजांना इथे येऊन मंदिराच्या देखभालीसाठी इथे वस्ती करण्याचे सांगितले होते. इथे आपल्याला राहण्याची जेवणाची सोय वगैरे होऊ शकते. इथे नंबर्स पण आपल्याला मिळून जातील. माझ्या ब्लॉगवर सुद्धा तुम्हाला हे नंबर मिळतील. इथे राहण्याची सोय होते आणि खा जेवणाची सुद्धा सोय होते. फक्त आधी आपण त्यांना सांगायला पाहिजे. त्यानंतर रायरेश्वरावरचं दुसरं जे आकर्षण आहे ते थोडंसं भौगोलिक आहे. ते भौगोलिक म्हणजे हे आहे, सेवन कलर सॉइल, म्हणजे इथे एकच जागा अशी आहे या ठिकाणी, असं क्रेटरसारखं आहे. त्या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे अनेक रंगाची माती बघायला मिळते एकाच जागेवर. इथे हा एक फोटो सगळा बोलका आहे, अशी मातीचे हे नमुने यांनी गोळा करून इथे फोटो अपलोड केलेले. तर ही इथे सुद्धा आपल्याला जाता येतं सहज. ही जी जंगमवाडी आहे, इथून आपल्याला चालत चालत एक 30 ते 40 मिनटं ह्या वस्तीच्या मागे गेल्यानंतर, या शेताच्या वाटेंमधनं सरळ चालत चालत गेल्यानंतर थोडं या ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे. कारण की वाटा बऱ्याचशा आहेत, ढोर वाटा आहेत, स्थानिक गावकऱ्यांच्या वाटा आहेत, त्यामुळे लक्षात येत नाही. पण थोडं एक अंदाज घेत घेत यावरनं तुम्हाला ह्या मॅपवरनं अंदाज येईल कोणत्या दिशेने जायचं आहे. या दिशेने तुम्ही जात गेलात की पुढे गेल्यानंतर मग आपल्याला त्या जागेपर्यंत पोहोचता येतं. साधारणतः 30 ते 40 मिनटं तुम्हाला या जंगम वस्तीपासून इथपर्यंत ह्या पॉईंटपर्यंत यायला लागेल. हा नव्यानेच काही वर्षात लावलेला शोध आहे. आधी खूप कमी जणांना तो माहिती होता, पण आता इथे गुगल मॅपवरसुद्धा मार्किंग केल्यामुळे लक्षात येतं. अशा पद्धतीने आणखी जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण हे जे गणेश मंदिर आहे या ठिकाणी जाऊ शकतो. इथे एक धबधबासुद्धा असतो, तोसुद्धा आपण बघू शकतो. काही जे ट्रेकर्स आहेत ते ह्याच मार्गाने पुढे जातात. इथून पुढे जाऊन इकडे दुर्गाडीचा जो किल्ला आहे तो करतात. त्याच्यानंतर इथे खाली वरंदा घाटात जातात आणि रायगड, कावळ्यागड, रायगड असा मोठा ट्रेकसुद्धा करतात. अशा पद्धतीने हा रायरेश्वरचा जो ट्रेक आहे तो छोटा आहे, सर्व वयोगटासाठी सोयीचा आहे. कारण गाड्या इथपर्यंत येतात, चढाई खूप मोठी नाही आहे. आणि जर तुम्ही जर सप्टेंबर महिन्यात गेलात तर त्या ठिकाणी फुलांचा गालिचा बघायला मिळतो. छोटी जी सोनकीची फुलं असतात, जांभळ्या रंगाची फुलं असतात, ही सगळी फुलं मिळून अतिशय छान रंगसंगती इथे हिरवं, जांभळं आणि पिवळं असं छान फुलोरा दिसतो. माझ्या ब्लॉगवर तुम्ही ते फोटो बघू शकता तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली त्या रायरेश्वराचं दर्शनसुद्धा आपल्याला इथे होऊ शकतं.